पंजाब नॅशनल बँकेत केलेला हा अपहार. नीरव मोदीच्या सर्व कार्यालय आणि दुकानांवर आता धाडी पडतात. मुंबईमधल्या घरी देखील ईडीनं छापा टाकलाय. नीरव मोदीचं मुंबईत घर आहे आणि या घरी नीरव मोदीच्या छापा टाकण्यात आलाय. नीरव मोदीच्या मालकीच्या 12 ठिकाणी आता छापा घालण्यात आलेला आहे. यामध्ये सर्व कार्यालय दुकानं आहेत त्याच्यावर धाडसत्र सुरू आहे. नीरव मोदी संदर्भातली महत्त्वाची बातमी. पंजाब नॅशनल बँकमध्ये मोठा अपहार केल्यानंतर आता नीरव मोदी या हिरे व्यापाऱ्याच्या घरी, कार्यालयांवर, ऑफिसेसमध्ये सध्या छापा सुरू आहे आणि याची थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. नीरव मोदीच्या मालकीच्या 12 ठिकाणी जी काही घरं आणि दुकानं आहेत तिथे आता छापा सत्र सुरू आहे. नीरव मोदीचे मुंबई, न्यूयॉर्क, दिल्ली या ठिकाणी शोरूम्स आहेत आणि त्या ठिकाणी आता छापा सत्र सुरू आहे. तसंच त्याच्या घरी देखील मुंबईमधल्या छापा सुरू आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत. अजित, नीरव मोदीच्या ज्या काही मालकीच्या सध्या संपत्ती आहे, घर, ऑफिसेस, इकडे छापासत्र सुरू झाल्याचं कळतंय. काय काय नेमके सध्या अपडेट्स आहेत? अनुपमा, जी माहिती मिळाली ईडीकडून त्यानुसार मुंबईतल्या जवळपास 9 अशी ठिकाणं आहेत जे नीरव मोदींच्या घर आणि कार्यालय आहेत आणि त्याच पद्धतीनं त्यांची दुकानं आहेत. या सर्व 9 ठिकाणी ईडीने छापे टाकलेत आणि ती दुकानं बंद करून त्या ठिकाणी ईडी सर्च करते काही कागदपत्र मिळतील का, किंवा जे 11,000 कोटींचा जो गैरव्यवहार झालेला आहे त्या संदर्भात काही त्या ठिकाणी त्या शॉप्समध्ये, कार्यालयामध्ये किंवा घरामध्ये काही वस्तू मिळतात का, काही पुरावे मिळतात का, या सर्व गोष्टींची चाचपणी ईडी करते. मुळात एक दीड महिन्यापूर्वी ईडीकडे पंजाब नॅशनल बँकेने ही तक्रार केली होती. त्यानंतर 1 महिन्यानंतर ईडीला आता जाग आलेली आणि ईडीने अचानक एकाएकी मीडियामध्ये सगळ्या बातम्यांनंतर जे मोदी आहेत त्यांच्या देशभरातील सर्व कार्यालय, घर आणि जी दुकानं आहेत त्या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंबईपासून सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या काळाघोडा असेल किंवा काळाघोडा येथे आणि बँड्रा येथे, खार येथे त्यांचे 3 शॉप जे आहेत, त्याच पद्धतीनं पेट्रोल रोडचे त्यांचे जे आलिशान घर आहे ते तिन्ही त्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत. ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार हे जे कार्यालय, घर आणि जी जे शॉप आहेत ते ईडी पूर्णपणे सील करणार आहे आणि जी मालमत्ता आहे ती मालमत्ता सील करून त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते पूर्णपणे तपासायला घेणार आहेत. नेमके हे 11,000 कोटींचे व्यवहार जे झाले होते त्यामध्ये कशा पद्धतीने संपूर्ण व्यवहार केले गेले होते याची प्राथमिक माहिती पंजाब नॅशनल बँकेने स्वतः इंटरनल इन्क्वायरी करून ईडीला आणि सीबीआयला दिली होती आणि त्या अनुषंगे आता दोन्ही ज्या यंत्रणा आहेत त्या देश पातळीवरती आणि त्याच पद्धतीनं परदेशात देखील आपले जे अधिकारी आहेत त्यांना पाठवून तपास करणार आहेत. सर्मापेसी जे ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जे 2 मुख्य जे आरोपी आहेत याच्यामध्ये नीरव मोदी आणि एक मेहता नावाची व्यक्ती आहे, या व्यक्तींना तात्काळ ताब्यात घेण्यासाठी ईडीने आपल्याकडे सूत्र हलवलेले आहेत. त्याच पद्धतीनं पंजाब नॅशनल बँकेचे जे अधिकारी सांगितले जात होते गोकुळनाथ शेट्टी, त्यांना देखील ईडी लवकरच अटक करेल अशी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे. धन्यवाद अजित दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या संदर्भातल्या अपडेट्स, ताजी माहिती वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली आणखी माहिती देत होते. नीरव मोदीच्या कार्यालयांवर तसंच त्याच्या घरावर सध्या छापासत्र सुरू आहे. मुंबईमध्ये 9 ठिकाणी नीरव मोदीची जिथे जिथे कार्यालय आणि घरं आहेत त्या ठिकाणी सध्या ईडीनं ही कारवाईला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आणखी काय या सगळ्या घडामोडींमधून बाहेर येतं, या छापांमधून काय पुढे येतं हे काही वेळांमध्ये आपल्याला अपडेट्स याबाबतच्या कळत राहतील. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.